नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेती आणि शेतीपूरक उद्योगातली श्रीमंती याबद्दल आज आपण बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं. खरं तर प्रचंड दोन दिवसात होत असणाऱ्या वेगवेगळ्या कार्यशाळा याच्यात आपण खरं तर बिझी आहोत, पण या निमित्तानं आता अश्वमेधचे शिलेदारच इतरांसाठी मार्गदर्शक बनतायत आणि आज औरंगाबाद आणि कल्याणमध्ये कार्यशाळा होती आहे, तर उद्या होणारी कार्यशाळा ही पनवेलला मत्स्य उद्योगातली श्रीमंती आणि कर्जतला अभ्यास जवळ आहेत. पनवेलच्या कार्यशाळेबद्दल काय सांगाल? पनवेलच्या कार्यशाळेची अक्षरशः उत्सुकता ताणून राहिली ऋषी, कारण ज्या पद्धतीत मत्स्यपालन आम्ही उद्या प्रॅक्टिकली बघायलाही जाणार आहोत, पहिला कर्जतला अभ्यास दौरा जो आहे, कशा पद्धती एक एकर जागेमध्ये फक्त मत्स्यपालनातून दिवसातले एक दोन तास टाकून आपण सहा महिन्यातून करोडो रुपये कसे कमवतो, मग कोणत्या पद्धतीतले मासे त्या शेततळ्यामध्ये सोडलेत कृत्रिम शेततळ्यामध्ये, त्यांना खाद्य कशा पद्धतीत दिलं जातं, ते खाद्य कुठून आणलं जातं, ते ब्रीड्स कुठून आणले जातात, त्याचं मार्केट कसं असतं, काय काळजी घ्यावी लागते, किती वेळ द्यावा लागतं, त्याचं प्रशिक्षण नक्की काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी उद्याच्या होणाऱ्या कार्यशाळेत पनवेलच्या आम्ही देतोय. डॉक्टर विवेक वर्तक आहेत, ते नुसतं शोभिवंत गोड्या पाण्यातल्या माशाची श्रीमंती नाही सांगत आहेत, तर त्याचे बाय प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे माशाच्या मांसापासून आपण पण कट्स कसे बनवायचे, वडे कसे बनवायचे, त्याची शेवया कशा बनवायच्या, असंख्य बाय प्रोडक्ट्स. थोडंसं थांबवतो, म्हणजे आपल्याला असं एकच माहिती आहे, मासे म्हटलं की त्याचे एकदा आमटी होते किंवा भाजले होते, या व्यतिरिक्त देखील खूप काही गोष्टी होतात, असंख्य गोष्टी केल्या जातात आणि तिकडच्या बचत गटाच्या महिला खूप चांगल्या पद्धतीने करतात. गरज आहे ह्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची ऋषी, की तुम्ही गोड्या पाण्यातले माशांची जर श्रीमंती बघितलात, असंख्य प्रकार त्याच्यामध्ये, एक छोट्यातल्या छोट्या, म्हणजे हा एक असा धंदा आहे ना ऋषी की तुम्ही कारणही सांगू शकत नाही की माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे जागा नाही, माझ्याकडे वेळ नाहीये, या तिन्ही गोष्टी इथे बसत नाहीत. इथे जागा म्हणजे किती, तुमच्या घरात तुम्ही टीव्ही ठेवायला जागा ठेवता ना, तेवढी जरी जागा घेतली तरी तुम्ही मत्स्यपालन करू शकता. तुमच्याकडे वेळ म्हणजे सकाळी तुम्ही चहा प्यायला जेवढा वेळ देता ना चहा नाश्त्याला, तेवढा वेळ जरी तुम्ही माशांच्या ब्रेडिंगसाठी दिला तरी चालतं. तुम्ही माशाचं पाणी हप्त्यातून एकदा बदललं तरी चालू शकेल. मग त्याच्यात नक्की कोणते मासे टाकायचे, ते त्याला नक्की मार्केटमध्ये उठाव किती आहे, खरेदी कुठून करायची, ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं संगोपन कसं करायचं, छोट्या छोट्या गोष्टी उद्या आम्ही उलगडून दाखवणार आहोत. आणि एवढ्या छान पद्धतीने डॉक्टर ते हसन मसलई असतील, विवेक वर्तक असतील, हेमंत सर असतील, प्रत्येक जण तिथे सांगणार आहेत की कशा पद्धतीत शोभिवंत माशाच्या ह्या मत्स्यपालनातून आपण महिन्याला शाश्वत लाखो रुपये कमवू शकतो, तेही ऍज अ पार्ट टाइम म्हणून. आणि ह्याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे दुपारच्या सत्रात कदाचित आम्ही कुक्कुटपालन हा विषय घेतलाय, आणि कुक्कुटपालनामध्ये आम्ही स्पीकर म्हणून कोणाला बोलवलो, तर सुवर्णकोकणचे असे एक शिलेदार ज्यांचा जन्म मुंबईत, ज्यांचं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, परंतु आज ते मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालनाचा धंदा करतात आणि थोडी थोडकी ना ऋषी महिन्याला 5 लाख पक्षी म्हणजे कोंबड्या ते विकतात. जर एक 22-25 वर्षाच्या युवकाला 5 लाख कोंबड्या महिन्याला विकण्याचं मार्केट मिळू शकतो, तर आम्ही जर सामान्य माणसं आहोत, आम्ही 5-10 हजाराच्या जर कोंबड्या बनव जर तयार केलं ना, तर त्याही आपण सहजपणे विकू शकतो. मग त्या नक्की कुठे विकायच्या, त्यासाठी अप्रोच कशा करायचा, त्या पक्ष्यांचं संगोपन कसं करायचं, त्यांचे आजार कोणते असतात, त्यांना कशा पद्धतीत उपचार केले जातात, कोणत्या लसी द्यायच्या असतात, त्यांचं खाद्य कोणतं असतं, सुरुवातीला स्टार्टर काय आहे, फिनिशर काय आहे, ह्या गोष्टी आपण घरच्या घरी कशा बनवायच्या, ह्या सगळ्या गोष्टीचं एक शास्त्रोक्त प्रशिक्षण उद्याच्या कार्यशाळेत म्हणजे पनवेलवर इथे होणाऱ्या कार्यशाळेत आपण देणार. त्यामुळे उद्या होणारी कार्यशाळा आम्ही तुम्हाला सांगू खूप मोठी संधी आहे लोकांना, की एक पहिल्या पूर्वार्धामध्ये आम्ही मत्स्यपालनातले श्रीमती म्हणजे शोभिवंती माशांचे अर्थशास्त्र आणि दुसऱ्या याच्यामध्ये टप्प्यामध्ये आम्ही कुक्कुटपालनाचं वैभव असे दोन विषय उद्या पनवेलच्या कार्यशाळेमध्ये घेतले. हे ज्यावेळी आपण पाहतो ना एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय, मग त्यातनं प्रश्न निर्माण होतो की उद्योग करण्यासाठी माझ्याकडे कष्ट आहेत, त्याचं फळ प्रॉडक्शन कसं वाढवावं यासाठी माझ्याकडे टेक्नॉलॉजीची मदत आहे, पण मार्केटमध्ये मला शिरकाव करण्याचा आज जी भीती वाटते किंवा तो मनामध्ये एक प्रश्न असतो, तर त्या प्रश्नाचं काय उत्तर असतं? कारण असंख्य जण सुरुवातीही करतील कदाचित, पण मार्केटच्या प्रश्नानं त्यांना भीती एवढी मोठी असते की ते सुरुवातीकडेच जात नाहीत. ते
म्हणूनच त्यांना उद्योजक म्हणता येत नाही. उद्योजक म्हणजे काय? लीडर. लीडर म्हणजे काय? लीडर ज्याला कोणते स्टॉपेज नाही ही इज द लीडर. जर तुम्हाला सुरुवातीलाच भीती असेल ना तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. सुवर्ण कोकण नक्की काम काय करत असेल तर ही भीती दूर करण्याचं काम करतो. आणि भीती दूर म्हणजे काय? असं जादू म्हणतं किंवा काही जादूची कांडी फिरवली असं काय नाही, तर मार्केटचा खरा चेहरा आम्ही लोकांसमोर दाखवतो. आणि त्या मार्केटमध्ये शिरकाव करण्यासाठी, तिथे बस्तान बसवण्यासाठी जी लागेल ती मदत असते ती सुवर्ण कोकण करतं. म्हणजे एक प्रकारचं आपल्या मनात भीती नाही, न्यूनगंड जो आहे ना तो दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. होतंय काय, ही भीती लोकांनी पसरवलेली आहे. अशा लोकांनी ज्यांना काहीच करायचं नसतं किंवा ज्यांनी काहीच केलेलं नसतं अशीच लोक ही भीती पसरवतात. मला एकही कोंबडीच जे कुक्कुटपालन करतात एखादा व्यावसायिक आणायचा त्यांनी सांगावं या चॅनलवर बसून किंवा कुठे की माझ्याकडे एवढ्या कोंबड्यातनी माझ्याकडे त्याला मार्केट नाहीये. एखादाही महाराष्ट्रातून मी आव्हान देतो या चॅनलच्या माध्यमातून की एखादा शेळीपालक इथे बोलवावा आणि त्यांनी सांगावं की माझ्या बकऱ्यांना माझ्या शेळ्यांना गिरायक नाहीये, मार्केट नाहीये. या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा आवाहन करेन की असा एकही व्यावसायिक त्यांनी आणावा या शेतीपूरक व्यवसायातला, मग तो मत्स्यपालक असो किंवा इतर कोणी, की त्याने सांगावं मला गिरायक नाहीये. मग जर जे ऍक्च्युअल धंदा करतात व्यवसाय करतात त्यांना जर प्रॉब्लेम नाही, त्यांना मार्केटचं कोणतंच अडचण नाहीये, मग ही अडचण नेमकी कोणाला आहे, ही भीती नेमकी कोणाला आहे? तर अशा लोकांना आहे ज्यांना काहीच हा धंद्यातला म्हणतात ना की अनुभव नाही, की ज्यांनी हा व्यवसाय केला नाही किंवा ज्यांना हा व्यवसाय करायचाच नाहीये अशांना निनुगंड फार मोठा आहे ऋषी. आणि तो परत करणार आम्ही. आणि जर ज्यांना खरोखरच वाटतं की मला या धंद्यात यायचं पण मला थोडीशी भीती आहे जी लोकांनी पसरवली जी माझ्या मनात आहे, त्यांच्या प्रश्नाचं समाधान किंवा त्यांना मार्केट देण्याचं काम आता सुवर्ण कोकण नक्की करेल. नक्कीच. किंबहुना ज्यांनी हे सगळं पाहिलंच नाही त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप अशक्यप्राय असतात. पण ऍक्च्युअल जेव्हा पाहतो, म्हणजे आजपर्यंत वाचलेलं किंवा आजपर्यंत ऐकलेलं आणि पाहिलेलं ह्याच्यातला जो फरक आहे तो प्रत्यक्ष पाहिल्यानं दूर होतो. आणि नेमक्या अशा सगळ्या ऐकीव कथांना अभ्यास दौरा हे छान उत्तर असतं. उद्याही अभ्यास दौरा आहे कर्जत येथे. या अगोदरही जवळजवळ 3 ते 4 अभ्यास दौरे झाले आणि आता पुढची टीम जाते. या अभ्यास दौऱ्यात काय शिकायला मिळतं? अभ्यास दौऱ्यातून खूप काही शिकता येतं. म्हणजे आयुष्याचा एक नवी दिशा आपल्याला भेटते. उद्याच्या अभ्यास दौऱ्यात समजणार आहे की कसं त्यांना 2 ते 2.5 करोडचे मासे वर्षभरात तिथे जागेवर विकले जातात. ज्यांना मार्केटची भीती आहे ना त्यांनी उद्याच्या अभ्यासक्रमात आवर्जून यावं की तिथे बघायला भेटेल, अनुभवायला भेटेल की कसं त्यांच्याकडे 1 एकर शेततळीमध्ये वर्षभरात त्यांना 2.5 करोडचं उत्पन्न भेटतं फक्त निव्वळ माशातून. आणि ज्यांना मार्केटही तिथल्या तिथे भेटतं, म्हणजे ते कुठेही बाहेर जाऊन विकत नाही तिथल्या तिथे विकतात. उद्याच्या कार्यशाळेत लोकांना बघायला भेटेल. खूप जण बोलतात ना की गोमूत्र अर्क बनवणं खूप सोपं असतं पण ते विकणार कुठे? तर उद्या कर्ज तिथे जो अभ्यास दौरा आहे तिथे बघता येईल की महिन्याला 1 लाख टन शेणाची ऑर्डर जी आहे दुबई देशामध्ये त्यांच्याकडे, मग त्यांना जर मार्केट भेटतं तर आपल्याला का नाही भेटू शकत? हा आत्मविश्वास आपल्याला उद्याच्या अभ्यासक्रमात भेटेल. उद्याच्या अभ्यासक्रमात आपल्याला बघायला भेटेल की कसे ईदचे बोकड हे वैशिष्ट्यपूर्ण संगोपनातून तयार केले जातात. जवळजवळ 60 ते 70 बोकड तिथे कर्जतच्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. उद्याच्या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्याला बघायला भेटणार की कशी आवळ्याची शेती केली जाते, कसं पॉलीहाऊस असतं, कसं एक क्लायमेट कंट्रोलिंग पद्धतीमध्ये आपण शाश्वत शेती करू शकतो जी कमी पाण्यात आणि कमी मातीमध्ये किंवा मातीशिवाय शेती कशी करता येते, ह्या गोष्टी आपल्याला उद्याच्या अभ्यास दौऱ्यात केल्या जातात. आणि म्हणून प्रत्येक महिन्याला आपण कर्जतला हा अभ्यास दौरा ठेवतो की जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतील, समोरून उलगडून बघता येतील. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील आणि या कार्यशाळेत किंवा अभ्यास दौऱ्यात सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि या क्षणी आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक गोष्ट आता वर्षभर 1.5 वर्षाच्या प्रवासानंतर जाणवते की लोक उद्योजक होतात आणि पहिल्यांदा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायचा की यासाठी लागणारं भांडवल हे कोण मला देणार. आणि मग त्यावेळी प्रश्न उत्तर त्याचं असायचं की बँक आणि सरकार असंच असायचं. पण या 1.5 वर्षाच्या प्रवासात सुवर्ण कोकणशी जोडल्या गेलेल्या साधारणपणे 50 ते 60 हजार सभासदांकडनं त्यांना कधी हा प्रश्न का निर्माण झाला नाही? कारण त्यांनी ऍक्च्युअल धंदा चालू केला. हाच फरक असतो की काटावरनं पाण्याचं मोजमाप करणं आणि स्वतः प्रत्यक्षात उडी करणं.
की ज्यांना काहीच करायचं नसतं ना त्यांना असंख्य प्रश्न पडलेले असतात आणि असंख्य प्रश्नाने बोलताना ते पछाडलेले असतात आणि ज्यांना खूप काही करायचं आहे आयुष्यात ज्यांना खरोखरच काहीतरी करून दाखवायचं ना लोकांना त्यांना ह्या गोष्टीची तमास नसते यांना भीतीच नसते त्यांना काहीतरी फक्त करून दाखवायचं असतं त्यांच्यासमोर त्यांचं ध्येय त्यांचा गोल हे क्लिअर असतं स्पष्ट असतं की मला कुठे जायचं आणि काय करायचं त्यामुळे ह्या कोणतेही प्रश्न त्यांना कधी पडत नाहीत आणि पडले तरी ते त्यांच्यासमोर टिकत सुद्धा नाहीत आज हजारो शिलेदार उद्योजक म्हणून ह्या चळवळीतून तयार झाले ह्या उद्योजक शिलेदारांना नाही कधी पैशाची कमतरता वाटली नाही कधी भांडवलचा प्रश्न राहिला नाही कधी मार्केटिंगचं त्यांना अडचण आली त्यांनी त्यांचे माल उत्पादित केले त्यांचे माल त्यांनी उच्च भावाने विकले सुद्धा सो गरज होती फक्त त्यांना एक त्यांच्यातल्या स्वत्वाची जाणीव करून द्यायची आणि ते सुवर्ण कोकणचे मार्गदर्शक आणि शिलेदार यांनी काम हे फार प्रामाणिकपणे केलं ऋषी की प्रत्येक महिन्याला तुम्ही विचार करा नवीन 2-4 हजार उद्योजक ह्या चळवळीत जुडले जातात कार्यक्रमात येतात प्रशिक्षण घेतात आणि स्वतःचा उद्योग सुरू करतात आणि स्वतःचा उद्योग करतील तिथपर्यंत बाब वेगळी पण स्वतःचा उद्योग तयार करताना इतरांनाही सोबत घेतात आणि स्वतःबरोबर इतरांनाही उद्योजक घडवतात ना ही मोठी गोष्ट आहे चळवळीची ही जशी मोठी गोष्ट आहे तशी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस अश्वमेधचा शिलेदार होतो पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये प्रश्न असतो तो एवढी रक्कम का म्हणजे अश्वमेध मी एवढे पैसे आधी का भरू कारण तिथपर्यंत त्याला ते ठाऊक नसतं पण एकदा कळल्यानंतर तो स्वतः होतो आणि तो इतरांनाही करतो खरं तर त्याला काय पैसे मिळत नसतात की मी अश्वमेधचा शिलेदार झालो तू तुझ्या मागे 5 जण आणले तर तुला एवढं कमिशन अशा गोष्टी नसतात पण मग ही चळवळ का वाढते विशेषतः अश्वमेधचा प्रवास कसं असतं की एक सन्मान भेटते एक प्रतिष्ठा भेटते जोपर्यंत तुमच्या कामाला किंवा तुम्हाला स्वतःला मार्केट समाजामध्ये प्रतिष्ठा भेटत नाही एक रुतबा भेटत नाही तोपर्यंत तुम्ही केलेलं काम हे नेहमी एक बोलता ना वायफळ असतं किंवा त्याला हे नसतं काही अर्थ नसतो सुवर्ण कोकणमध्ये काय होतं एकदा जर तुम्ही अश्वमेध चळवळीमध्ये येता ना तर सुरुवातीला तुम्हाला खूप शंका असतात की मी का फॉर्म भरू अच्छा इथे अजून एक मोठा प्रॉब्लेम का माहिती आहे तुम्ही पैसेही भरायचे तुम्ही शिलेदारी व्हायचा आणि 1 महिन्याच्या तुम्हाला धंदाही चालू करून द्यायचा आहे आणि पण ज्यावेळेस तुम्हाला हे लिहून दिलं जातं की तुम्हाला काहीतरी 1 महिना 2 महिना तुमचा स्वतःचा स्वतंत्र उद्योगधंदा उभा करायचा पण त्याच्यानंतरचं वाक्य खूप महत्वाचं असतं की हा जो धंदा आहे किंवा हा जो उद्योग आहे जो काही तुम्हाला चालू करायचा आहे तो चालू करण्यासाठी लागणारी सगळी मदत म्हणजे मार्केटिंगपासून प्रोडक्शनपासून ते रॉ मटेरियलपर्यंत जी काय मदत लागेल ती करायला सुवर्ण कोकण तुम्हाला सर्वतोपरी मदत करते तेव्हा मात्र तिथे थोडंसं त्यांना हायसं वाटतं की नाही आपण चुकलो तरी सांभाळायला कोणतरी आहे आपण धडपडलो तरी आपल्याला आधार द्यायला कोणतरी आहे आणि आपल्याला काहीच जरी माहिती नसलं या धंद्यातलं तरी ते माहिती करून देण्यासाठी सुवर्ण कोकण आहे मग प्रश्न हा निर्माण होतो की माणसं श्रीमंत होतं कारण बाकीचे कलियुगाचे नियम देखील या माणसांना देखील लागू पडणारच ना मग ते श्रीमंत झाल्यानंतर मग इतरांना श्रीमंत होण्यासाठी का झटतात ते स्वतःपुरता का नाही विचार करू शकत नाही याचा कारणच हे मुळाशी ऋषी की जोपर्यंत तुम्ही इतरांना मोठं करता ना तुम्ही कधीच मोठे होत नाहीये तुम्हाला हे मजबुरीने करावं लागतंय पण हे लोकांना आजपर्यंत हे सत्यच कळलं नाहीये जो तो स्वतःच पैशाच्या मागे धावत सुटलाय जोपर्यंत तुम्ही इतरांना सोबत घेत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकर नाही पोहोचणार तुम्ही एकटे आहात तर तुम्हाला सगळ्या अडीअडचणींना एकट्यांना सामोरं जावं लागेल पण तुम्ही 4-5 माणसं सोबत घेतलात तुम्ही तुमची कामं डेलिगेट करू शकता तुम्हाला जिथे 5 वेळा जायचं ना तुम्ही 5 जण असाल तर तुम्हाला महिन्यातून एकदाच जायचं आहे तुम्हाला जर 50 रुपये जमा करायचे तर तुम्ही 10-10 रुपये जमा केले तरी चालेल आणि इतरांना मोठं करता म्हणजे का तुम्ही स्वतःला मोठं करता सी धंद्याचा हा नियम आहे तुम्ही पहिली माणसं उभे करा उद्योग आबाब उभे राहतील आणि सुवर्ण कोकणमध्ये हेच शिकवलं जातं की माणसं कशी उभी करायची माणसं कशी जोडायची ही माणसाला माणसं जोडणारी चळवळ आहे ऋषी पैशाला पैसा जोडणारी चळवळ नाही आहे आणि त्यामुळे याचं रूप जे आहे ते आगळ वेगळं आहे इथे पैसा हा दुय्यम आहे इथे सर्वात महत्वाची शिकवणूक जी असते ना ती असते इतरांमध्ये तुम्ही स्वतःला शोधा तुम्ही तुमचा बिझनेस तुम्हालाच करायचा पण तो व्यावसायिक पद्धतीने कसा करा बिझनेस म्हटलं का तुम्ही नुसते कामगार ठेवले किंवा शेड उभारलेत किंवा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर ते लावलं तर नाही होत तुम्हाला सुरुवात कुठून करायची असते तर पहिली माणसं उभी करा कमी पैशामध्ये किंवा बिना पैशाचा धंदा कसा करायचा बिना भांडवलाचा उद्योग कसा उभारायचा हे जर शिकायचं असेल ना तर सुवर्ण कोकणच्या अश्वमेधशिवाय पर्यायच नाहीये
अश्वमेधमध्ये सगळ्यात मोठी तत्काळ फायदा काय होतो माहिती ऋषी, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातले असंख्य विचार बोलतात ना प्रांतातले लोक तुम्हाला एकत्र मित्र म्हणून भेटतात. आता मला सांगा, आमच्या वर्षाच्या जो अश्वमेधचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये वर्षभरात किमान आमच्या 100 ते 150 कार्यशाळा होतात. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे समजा त्याच्यातल्या 40 जरी अटेंड केल्या किंवा 25 अटेंड केल्या तरी किमान तुमच्याकडे 1000 ते 2000 लोकांचा एक लोकसंग्रह तयार होतो. अशी लोक जी प्रत्येक जण कुठे ना कुठे चांगला उद्योग करतात, एक यशस्वी प्रयोग राबवतात, अशा यशस्वी लोकांचा एक समूह तुम्हाला भेटतो आणि ही सगळी लोक तुम्हाला एक कुटुंबाप्रमाणे असतात. मला एक सांगा, आता समजा माझ्याकडे आज 2000 लोक तत्काळ मला भेटतात आणि मी माझं कोणतंही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं, मी माझं ऑर्गॅनिक फूड आणलं, मी काही माझे चांगले तांदूळ आणले किंवा काहीही प्रोडक्ट मी मार्केटमध्ये आणलं तर मला त्या ग्रुपवर टाकायच्या अवधी ताबडतोब आमचा माल विकला जातो. तुम्हाला साधं उदाहरण देईन नितीन पेडणेकरचं. नितीन पेडणेकर हा महिन्याला 100 ते 150 किलो तूप, जे शुद्ध देशी गाईचं तूप, हे विकतो कुठेही न जाता. तो फक्त ग्रुपवर टाकतोय की शुद्ध देशी गाईचं तूप माझ्या गाईपासून बनवलेलं एवढं एवढं उपलब्ध आहे. महिन्याभराच्या आतमध्ये त्याचं 150 ते 200 लिटर तूप हे किमान 2500 ते 3000 रुपये किलोनी विकलं जातं नुसतं ह्या अश्वमेधच्या ग्रुपमध्येच. आपाप जे शेवगाचे त्यांना विचारा, कामरकर, त्यांच्या किमान 150 ते 150 किलो शेवगाच्या बिया ह्या विकल्या जातात. एक जणाचा जे पण एकच आहे की जे काही उत्पादन आहे ना ते पूर्ण शुद्ध असलं पाहिजे, त्याच्या गुणवत्तेशी तडजोड असता कामा नये. तिथे जर तुम्ही प्रामाणिक असाल ना, तुमचा माल विकाला अश्वमेध सारखा किंवा सुवर्ण कोकण सारखा दुसरं व्यासपीठ असूच शकत नाही. सुवर्ण कोकण केवळ व्यासपीठ उपलब्ध करून देत नाही तर तुम्हाला तुमची जागा निर्माण करून देतं. या सगळ्या जगाच्या बाजारपेठेत आपण केवळ ईएमआय फेडणारे किंवा आपण फक्त 1 तारखेला पगार घेणारे न होता आपण इतरांना पगार देणारे ठरतो ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण श्रीमंत बनतो. बरं, आज आणि उद्या 2 दिवसाच्या या कार्यशाळा आहेत. आज औरंगाबादमध्ये कार्यशाळा आहे, कल्याणमध्ये कार्यशाळा आहे आणि उद्या होणाऱ्या कार्यशाळा ह्या पनवेलमध्ये आपण मत्स्य उद्योगातली श्रीमंती आणि कर्जत येथे अभ्यास जवळ आहे त्यात सहभागी व्हायचं असेल तर या सगळ्या कार्यशाळांबद्दल काय सांगाल? मला वाटत नाही पनवेलला काही जागा शिल्लक असतील, प्रवेश उपलब्ध असतील, कारण ऑलरेडी ती पनवेलची कार्यशाळा पूर्ण पॅक झाली. कारण ते अवधीनंतर म्हणजे दीर्घ कालावधीनंतर ही मत्स्यपालनावरती कार्यक्रम होत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले लोक एकटं होत आहेत उद्याच्या कार्यक्रमासाठी. तर उद्याच्या कार्यक्रमासाठी नाही सांगता येणार की तुम्ही या म्हणून, उलट सांगता येईल की उद्याच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनीच या, बाकीच्यांनी थोडं समजून घ्या, कर्जतला अभ्यास दौऱ्याला या, तिकडे तुम्हाला त्या गोष्टी भेटतील. कारण हा पूर्ण महिना खूप पॅक होता. पूर्ण महिन्यावरती आम्ही 17-18 कार्यशाळा घेतल्या. पहिली वेळ आम्ही विदर्भात घेतोय. आता पुन्हा आम्ही 5 तारखेला नव्याने म्हणजे जळगाव, अमरावती आणि धुळ्याला कार्यक्रम घेतोय रविवारी आणि 12 तारखेला आम्ही नगरला जातोय. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आता तुम्ही जर पुढच्या रविवारी बघितलं तर 28 आणि 29 तारखेला पुणे, कराड, जळगाव, नाशिक इथे कार्यशाळा, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या कार्यशाळा अशा हव्यात अशी मागणी प्रचंड संख्येने असते. जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. उद्देश हाच असतो की लोकांना नुसतं प्रशिक्षित नाही करायचं तर त्यांच्या उत्पादित केलेल्या मालाला जास्तीत जास्त बाजारपेठ कशी देता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहेत. पण हे प्रयत्न पूर्ण तेव्हाच होतील जेव्हा जास्तीत जास्त संख्येने शेतकरी सुवर्ण कोकणच्या व्यासपीठावर येऊन संघटित होतील. कारण सर्वांची जी एकत्रित ताकद असेल मला वाटतं तिच्यासमोर कोणतीही शक्ती तग धरणार नाही. आणि सुवर्ण कोकणचे शिलेदार हे नुसते शिलेदार नसून हे स्वतःसोबत इतरांनाही मोठं करण्यासाठी झटत असतात. आणि मला वाटतं हळूहळू ह्या गोष्टी प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतील. याच गोष्टी घराघरात पोहोचवण्यासाठी सुवर्ण कोकण जाण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. उद्या पनवेल येथे मत्स्यपालनातील श्रीमंती या विषयावरची कार्यशाळा होते तर कर्जत खांडपे येथे सुवर्ण कोकणचा अभ्यास दौरा आहे. या दोन्ही उपक्रमात आपण जर सहभागी होणार असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. परत या ठिकाणी आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.